संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवप्रताप दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खान याचा गनिमीकावा आणि युक्तीने वध करून स्वराज्यावर आलेलं संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी दूर केलं. या दिनाचं औचित्य साधून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हद्दवाड भागातील शिवप्रताप चौक इथं हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, उपाध्यक्ष सीताराम बाबर, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपशहर प्रमुख गजानन शिंदे, संघटक दत्ता जाधव, नागराज जाधव, बबन डिंगणे, सुभाष शिंदे, विजय चौगुले, अनिल निकम, राजेंद्र माने, संतोष धोत्रे, मेहुल बहुरे, अमोल सलगर, ज्ञानेश्वर पवार, सौरभ वायकुळे, दत्ता माने, नीलकंठ भरले आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा दिवस म्हणजे आज 10 नोव्हेंबर शिवप्रताप दिन. संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज आम्ही असरा चौकातील शिवप्रताप या नव्याने स्थापन झालेल्या चौकामध्ये शिवप्रताप दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. स्वराज्यावर चालून आलेलं सर्वात मोठं संकट म्हणजे अफजल खानाची स्वराज्यावर स्वारी होती. अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या धैर्याने न डगमगता गनिमी कावाने आपल्या पराक्रमाने या अफजल खानाचा वध करून स्वराज्यावर आलेले संकट हे दूर केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणतेही जात पात धर्म न बघता स्वराज्यावर चालून आलेला अफजल खानाबरोबर स्वराज्यद्रोही असलेला कृष्णा भास्कर कुलकर्णी या अफजल खानाच्या वकिलालासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी ठार केलं. आणि तिथूनच सांस्कृतिक दहशतवादसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी संपवलेला होता.